घर न येताना दोन डबे आणायचो सर ते दोन डबे मधला एक डबा संध्याकाळी खाण्यासाठी असायचा संध्याकाळी नऊ दहा वाजता तो डबा खायचो जेवण आणायचो नाही कारण जेवल्यावर मला झोप लागणार हे मला माहीत होतं हे ॲक्सपिर सगळे कॅल्क्युलेशन केले पाहिजे मग त्याच्यामध्ये असायची उकडलेली चार अंडी का तर मी जर पोटात अन्न टाकलं तर मला झोप घेरेल आणि माझा अभ्यास होणार नाही मी धनकवडी म्हणजे बालाजीनगरवरून कोंडवा सात आठ किलोमीटर आहे पण मी घरी जायचो नाही कारण माझा टाइम वेस्ट होईल नोकरीत असताना मग मी त्या लायब्ररीमध्येच रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास करायचो माझ्या मित्रमंडळींना सगळ्यांना हे रिअल परिस्थिती माहिती आहे एक वाजता तिथं झोपलेलो पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी आलराम वाजायचा पाच वाजून दहा मिनिटांनी सकाळी उठलं तिथं चूळ भरणार तिथंच ब्रश करणार तिथून उठायचं कधी कात्रच घाट मारायचं कधी सनस ग्राउंड कधी एस पीचं ग्राउंड कधी रामटेकडी कधी ते एसआरपीएफ असं करून करून मी त्या वर्षी प्रचंड मेहनत घेऊन